या महाराष्ट्रामध्ये मात्र पाऊस पुन्हा एकदा दमदार हजेरी लावत आहे, कारण की बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तमान खात्याकडून मिळत आहे. प्रामुख्याने विदर्भातील काही भागात पुढील 2 दिवस पावसाचा जोर मात्र कायम असणार आहे. तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कारण की कोकणातही काही भागामध्ये हलका पाऊस पडत आहे. तसंच सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा मात्र आता पुन्हा एकदा चिंतित गेला आहे. तर दुसरीकडे नागरिक मात्र परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, कारण की येवल्यामध्ये पावसाने आकार सध्या माजवला आहे. सतत कोळसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मात्र पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.